गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज मी सोसायटीमधनं शूट करते, कारण की बरेच दिवस झालं शूट केलं नव्हतं. आणि राज परीला घेऊन बाहेर फिरत आहेत. तुम्ही विचार केला की जरा तुम्हाला पण दाखवते मी. आणि माझी सोसायटी टूर एकदा केलेली माझ्या हॅपीनेस विथ प्रणू चॅनलवर, बट खूप पहिले केली होती, त्यामुळं बरेच लोकांनी पाहिलंच नाही. तर इथून नव्हती केली, त्यावेळेस आम्ही खालच्या घरी राहायचो. तर मी तुम्हाला सोसायटी पण थोडीशी, म्हणजे सोसायटी मीन्स की बाहेरचा पॅसेज थोडासा दाखवते. आणि इथल्या रूम कशा असतात ना ते थोडंसं तुम्हाला मी सांगते. आणि परीला पण दाखवते, परीला ना राज घेऊन फिरत आहेत ते बघा. तर इथले सोसायटी तर ही अशी असते, मी तुम्हाला बॅकने दाखवते. पण इथले सोसायटी म्हणजे जे घराचे नंबर असतात ना ते थोडे वेगळे असतात. जसं की आता आपलं कसं असतं, जसे मागची रूम आहे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे असणार, बट इथे असं नसतं. इथे कसं 1 नंबर, मग 2 नंबर, मग 3 नंबर, मग 4 नंबर, मग 5 नंबर, मग 6 नंबर असे इथे नंबर असतात. जसं की आमचा नंबर आहे 215 घराचा, आणि आमच्या बाजूवाले आहेत ना त्यांचा नंबर 217, कारण 216 समोर आहे. 215, 216, 217, 218 असं असतं. आणि ही बघा परी आमची. परी आले वा. तर राज परीला घेऊन थोडं फिरत आहेत, आणि मला तर जेवण बनवायचं आहे. तर परी घरामध्ये बोर झालेली, तर राज एकीकडे एखादं पिक्चर बघतायत आणि एकीकडे परीला घेऊन चक्कर मारत आहे. तर ती पण मस्त बसली आहे, आणि ती पण चक्कर मारते. तर मी बनवते पटापट जेवण, आणि तुम्हाला मी ना घर बॅक करून मी तुम्हाला सोसायटी दाखवते थोडी. तर हा बघा, तिथून आम्हाला यायचा रस्ता आहे, ठीक आहे. आणि तिथे मध्यभागी बरोबर लिफ्ट आहे, आणि त्या साईडला पण घर आहेत, ठीक आहे. आणि मग तिथून राज फिरतायत ना, तर तिथून येतील असं, तिथून असं येतं व्ह्यू, ठीक आहे. मी जसं बोलली मी पहिले पण दाखवले, आम्ही ना सेकंड फ्लोअरला राहतो, बट इथे ना सेकंड फ्लोअरला थर्ड फ्लोअर बोलतात, कारण की आपण ग्राउंड फ्लोअर तो बोलला जातो आपल्या ठिकाणी, ठीक आहे. मग हा फर्स्ट हा वाला, आणि हा वाला आप जो आहे तो सेकंड, असं होतं ना आपल्या इथे. बट इथं तसं नाही आहे, इथं हा वाला सगळ्यात खालचा वाला फर्स्ट आहे, मग हा वाला सेकंड आहे, आणि हा वाला थर्ड आहे. तर इथे असं असतं. आणि ह्या साईडला आहे ना आमच्या, त्या साईडला खूप छान व्ह्यू आहे, तिथे ना खूप छान सोसायटी. तर मी ना तुम्हाला नेऊन दाखवते तिथला व्ह्यू, ठीक आहे. थांबा, तर मी तुम्हाला ना तिथला व्ह्यू दाखवते कसं आहे. 2 मिनिट ध्यान दो. तर परी मस्त चक्कर मारते, आणि हे बघितले घर, ठीक आहे. तर इथला व्ह्यू ना मी अजूनपर्यंत कधीच दाखवलाच नाही, दाखवायला हवा होता तसं तर. आणि तो इतकी छान थंड हवा येते ना, विचारूच नका. तर हे बघा, इथे खालती ना पूर्ण जंगल आहे, मीन्स की इथे जंगल आहे, आणि हा मधला रस्ता आहे त्या साईडला जायचा. आणि त्या साईडला ना अजून जंगल टाईप आहे, मीन्स की काय बोलतात, ग्राउंड आहे. आणि हे जे आहे ना ते राजचं हॉटेल आहे, मीन्स तिथे राजचं हॉटेल आहे, आणि त्यांचं स्टे कंडोज आहे. त्यानंतर ही बघा, ही वाली एक बिल्डिंग आहे, खूप छान आहे. आणि संध्याकाळचं इथे आलो ना की खूप छान हवा येते, आता पण हवा येते. ही बघा हा रस्ता आहे बोलली ना, आणि ती बिल्डिंग आहे ना ती वाली काहीतरी वेगळीच आहे, मीन्स की त्याचं ना म्हणजे डिझाईन आहे ना ते थोडं वेगळंच आहे. बघताना पण खूप छान वाटतं, अंधार आणि त्यामुळे इतकं छान दिसत नाही. पण मी कधी आली ना तर संध्याकाळच्या वेळेला शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल. तर हा असं काहीतरी इथला व्ह्यू. तर तो मेन रोड आहे, ठीक आहे. तिथून हा मेन रोड जातो, मग त्यानंतर हा वाला ना पुढचा तिकडचा तो एक मेन रोड जातो, आणि ही वाला ना हा आमचा आतमध्ये घरी यायचा रोड. तर हे बघा, हे खालचा व्ह्यू आहे गार्डन. आणि इथून मग हे वरचा फ्लोअर आहे असे. तर हा आमचा खालचा आहे, आणि परियाने चक्कर मारती मस्त. राज एका हातामध्ये पिक्चर बघताय. तर मी कधी बाहेरनं शूटच केलं नव्हतं, मी विचार केला की आज करते. आणि परी मस्त चक्कर मारते. तुम्हाला आता पटापट जेवण बनवायचं आहे, कारण ती जर रडायला लागली तर राहून जाईल. तर चला आपण आता फटाफट जेवण बनवूया. तर मी पीठ मळून ठेवलंय, आणि चपात्या बनवायच्या आहेत मला. तर हे बघा, मी पीठ मळून ठेवले, चपात्या बनवते ते फटाफट, परी खेळते जोपर्यंत होऊन जात पटकन माझे. तर चला, तर गाईज माझे चपात्या बनवून झाल्या आहेत, आणि आता परी आली तर मला परीला घ्यायला लागेल. तर मी प्रयत्न करेल की मराठीमध्ये पण कंटिन्यू ब्लॉग टाकायला पाहिजे. मला माहिती खूप लेट झालाय, बट तरी मी ट्राय करत राहील की जास्तीत जास्त ब्लॉग यायचा. तर आता लवकरात लवकर ब्लॉग येईल परत. तर मी ह्या ब्लॉगचा एंडच करते. आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग पण आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर आता परी आली आतमध्ये, तर मला परीला घ्यायचंय.
तर चला मी भेटते पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.